आपण ऐकत आहात आर्या नाईक दालमिया लिखित काळं मांजर परी तेलंग ह्यांच्या आवाजात त्या काळ्या मांजराने माझ्या आयुष्याची पुरती वाट लावली होती ओके हे जरा जास्तच होतंय पण त्या मांजराने डोक्याला वात आणला होता हे मात्र खरं दोन आठवड्यापूर्वी आई ताईकडे अमेरिकेला गेली तेव्हापासून मी एखाद्या कर्तव्यदक्ष मुलीसारखा किचनचा ताबा घेतला होता आणि तेव्हापासूनच किचनमधलं दूध आणि फ्रिजमधली अंडी गायब व्हायला लागली होती मला माहित होतं कोण चोरत येते पण त्या मेल्या मांजराला ही करामत जमत कशी होती तेच कळेना फ्रिजमधून सुमडीत अंडी पळवणारं मांजर का बोका होता काय मस्त टीव्ही हेडलाइन झाली असती ना आमचं टुमदार मजली घर होतं मागे पुढे अंगण असलेलं किचनचं दार थेट मागच्या पर्सात उघडत असे किचनला एक लोखंडी गजांची खिडकी पण होती एखादा छोटा पक्षी उंदीर किंवा मांजर सहजात आलं असतं त्या गजांमधून या मांजराबद्दल मला आश्चर्ययुक्त भीतीच वाटत असे ते आत कुठून येत असेल हे उघड होतं पण इतक्या शिताफीने ते आपला कार्यभाग कसा काय उरकत होतं हे कोडच होतं ते सुद्धा मागे कोणताही दुवा न सोडता फ्रिजमध्ये इतर कशालाही धक्का न लावता ही चोरी होत होती मलाच नंतर मैलभर चालून पुन्हा दूध अंडी विकत घ्यायचा कंटाळा यायला लागला होता फ्रिजमधून अंडी गायब करण्याची ही काही एकच जादू त्या मांजराला अवगत होती असं नाही माझ्या झोपेचं खोबरं करण्यात पण ते पटाईत होतं बरोबर मध्यरात्री घराच्या लोखंडी पत्र्यावर उडी मारून धिंगाणा घालायचा त्याला शौक असावा आणि सोपतीला ते त्याचं गूढ आवाजातलं काळजाला भिडणारं रडणं तो एक भीती मिश्रित वैताग होता असं म्हणायला हरकत नाही मी पहिल्यांदा तो आवाज ऐकला होता तेव्हा मी हादरलेच काळीच घशात आल्यासारखं झालं मला वाटलं आपण मरतो का काय मी पांघरुण तोंडावरून ओढून तेहतीस कोटी देवांचा धावा केला पण त्यातला एक ऐकेल तर शपथ मांजरांचा माज चालूच दुसऱ्यांदा हा प्रकार झाला तेव्हा मला सहन होईना मी थेट बाबांच्या खोलीत जाऊन त्यांना उठवलं शोना असेल मांजर नाहीतर एखादी खार जास्त विचार करू नकोस जाऊन झोप आता ते म्हणाले पण बाबा आपल्याकडे बागेत अलीकडे खारी दिसतात कुठे आणि मांजरी शांत आणि शानदार असतात ना मी विचारलं बाबांनी तरीही माझी समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न केले आणि शेवटी तेच झोपी गेले मी पण पुन्हा निद्रेची आळवणी सुरू केली या मांजराचा माझ्यावर काय राग होता कुणास ठोक एका भल्या सकाळी मात्र हा चोर माझ्या तावडीत सापडला अगदी रंगे हात ठॅणटॅन या दिवसाच्या प्रतीक्षेतच मी एक दांडुका तयार ठेवला होता स्वयंपाकघरात आणि आश्चर्य म्हणजे मी तो सफाईने टाळक्यात हाणला सुद्धा त्याच्या परिणामी एक काळीस चिरणारा चित्कार केला मांजराने आणि रोखली एक थंड रिकामी नजर माझ्यावर मेलं नव्हतं आलं पण रक्त येत होत कुठून तरी त्याचे असे हाल हाल करायची इतके दिवस सुप्त इच्छा होती माझी पण का कोण जाणे ते दृश्य पाहून पोटात कससच झालं माझ्या डोक्यात समाधान आणि अपराधी भावना यांचा गोंधळ चालू असतानाच ते गुपचूप उठलं माझ्यावर नजर तशीच रोखून किचनच्या दारातून मागे पसार झालं त्याच्या नजरेत एक विलक्षण शांतपणा होता मला क्षणभर चाचरल्यासारखं झालं पण मी लगेच सावरले जाऊ दे मांजरच तर असा विचार करून भीती झटकून टाकली आणि पुन्हा आपल्या कामाकडे वळले त्या चोराला चांगला धडा शिकवल्याचं चा समाधान तर होतच आणि त्याला थोडीसुद्धा जीवाची भीती असेल तर ते काही पुन्हा या घरी फिरकणार नव्हतं माझा अंदाज खरा ठरला पुढचे काही दिवस दूध आणि अंडी गायब झाली नाहीत मला सुद्धा काही दिवस शांत झोपेचा आनंद घेता आला त्यानंतर एका संध्याकाळी बाबा नाटकाला जाणार होते साहजिकच त्यांना परत यायला उशीर होणार होता त्या दिवशी मी आणि माझ्या मैत्रिणींनी मस्त प्लॅन बनवला होता पिझ्झा मागवायचा खास महिला स्पेशल चेकफ्लेक रोमॅंटिक फिल्म बघायची आणि सोबत गॉसिप काय मज्जा येईल म्हणत थोडं अभ्यासाचं काम होतं ते उरकलं पॉपकॉर्न बनवायला किचनमध्ये गेले तेवढ्यात हॉलच्या काचांवर काहीतरी खरवडल्यासारखा आवाज झाला मी काय झालं पाहायला बाहेर आले आणि बघते तर काय ते रक्तबंबाळ मांजर खिडकीत बसून माझ्याकडे तसंच बघत बसलं होतं शांत रिकाम्या नजरेनी मी त्याला हाकललं आणि खिडकी लावून घेतली इतका जबर प्रसाद मिळाला तरी परत आलंच कस त्याला अजून रक्त काय येतय जखम ओलीच दिसते दहा दिवस तरी झाले असतील या गाढवाने माझ्या हातचा दांडू खाऊन असा विचार करत मी पॉपकॉर्न बनवायचा व्यर्थ प्रयत्न करत होते सहज लक्ष किचनच्या खिडकीकडे गेलं तिथे हा दांडगोबा पुन्हा बसलेला एकटक माझ्याकडे बघत मला धस्स झालं मी माझं दांडुका अस्त्र त्याच्यावर भिरकवायला सरसावले तेव्हा ते आलं तसं चटकन गायब झालं मी झटपट किचनची खिडकी लावली खर तर घरातली प्रत्येक खिडकी आदळली आणि घाई घाईने माझ्या मैत्रिणीला फोन लावला कुठेस तू किती उशीर अर्ध्या तासापूर्वी दोन मिनिटं लागतील म्हणाली होतीस आलेच दोन रिलॅक्स मिनिटात ती म्हणाली बऱ्या ये आत्ताच्या आत्ता मी तिला दम भरला आणि फोन कट केला आता बेडरूमच्या काचेवर नखांनी ओरखडे काढल्याचा आवाज येऊ लागला मी लक्षच दिलं नाही म्हटलं भास असेल तर आवाज आणखी मोठा होऊ लागला मी कान हातांनी झाकून घेतले आणि स्वतःला सांगितलं हा भा सगळा भास आहे भास आहे आणि फालतू मांजर तर आहे चिमुरड माझ्यापेक्षा दसपट लहान मी एकदा हाणलंय त्याला पुन्हा हाणीन वेळ आली तर ह्या विचारांनी जरा बरं वाटलं हात कानावरून बाजूला केले काचांवरचा आवाज थांबला होता हो मी सुटकेचा निश्वास टाकला पण ही सुटका एखाद्या क्षणापुरतीच होती कारण आता आवाज दारावरून येऊ लागला हळूहळू जोर येऊ लागला माझ्या काळजाचा ठोका चुकला पायातली शक्ती गेली मेंदू सांगत होता मांजर दार वाजवू शकत नाही माझ्या विज्ञान निष्ठेचा पार बोऱ्या वाजला होता भीतीची पाळं हळूहळू मेंदूला वेढा घालू लागली होती एक मन सांगत होतं घे पुन्हा दांडुका आणि एकदा तो सोक्ष मोक्ष लावून टाकत्या मांजराचा मी तसं करणार इतक्यात कुणीतरी हाक मारतय असं वाटलं रिया अगं दार उघड ना किती वेळ लागतोय तुला काही सेकंड लागले मला भानावर यायला आवाज दीपाचा होता माझ्या मैत्रिणीचा मा तिचा आवाज ऐकून इतका आनंद मला यापूर्वी कधीच झाला नव्हता मी धावतच जाऊन दार उघडलं आणि तिला गच्च मिठी मारली अगं हो हो, हो मला पण तुला भेटून खूप आनंद झालाय पण तू अजून जोरात मिठी मारलीस तर प्रेमाने गुदमरीन ना मी दीपा हसत म्हणाली तुझी डोरबेल बंद होती मी किती वेळ दार बडवत होते इतक्यात तिचं लक्ष माझ्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे गेलं तिची हसरी मुद्रा बदलली आणि ती म्हणाली काय झालं सगळं ठीक आहे ना मी तिला सगळी राम कहाणी सांगितली किचनमधल्या शीतयुद्धासकट हॅ काही काय येडपट दीपा म्हणाली झाल्या गोष्टीवर तिचा विश्वास बसेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं पण तिच्याकडून निदान थोड्या सहानुभूतीची तरी अपेक्षा होती माझी निराशा तिच्या पटकन लक्षात आली आणि तिने सूर बदलला अग मी आले ना आता काही काळजी करू नकोस मांजर पुन्हा आलं तर आपण दोघी त्याचा सामना करू तुला आठवतंय ना मी पाचवीत एका केतनचा मध्ये एक दात पाडला होता डोंट हे सांत्वन अगदीच काही वाया गेलं नाही आम्ही गप्पा मारू लागलो ठरल्याप्रमाणे चिकफ्लिक पाहू लागलो संपूर्ण चित्रपटभर माझं लक्ष लागत नव्हतं आपल्याकडे कोणीतरी बघतंय असा सतत भास होत होता लक्ष अधूनमधून खिडक्या न्याहाळण्यात जात होतं पण तिथे काही दिसलं नाही इतक्यात पिक्चर मध्ये काहीतरी धमाल उडाली आणि दीपा खो खो हसायला लागली माझी सेम प्रतिक्रिया असावी म्हणून तिने माझ्याकडे पाहिलं तर मी गोंधळलेली मला सगळ्या खिडक्या आणि दार लॉकड आहेत ना पुन्हा पहावंसं वाटतंय मी आर्जवाच्या सुरात म्हटलं तिला माझी काळजी कळली आणि ती माझ्याबरोबर दारं खिडक्या चेक करायला आली थोडस बरं वाटलं म्हणून पुन्हा पिक्चर बघायला हॉलमध्ये येऊन बसले बसतीये कसली उडालेच कारण आता खिडकीमध्ये एक पुसट काळी आकृती दिसत होती हाताला दरदरून घाम फुटला तरी दीपाचा हात धरत मी पुटपुटले दीपा खिडकीतून बघ कोणतरी आपल्याकडे बघतय ती पण चरकली तरी धीटपणे कराटे पोझ घेत ओरडली कोण आहे तिकडे काळोख होता आकृती तशीच खिडकीत मॅडम तुम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता ना बंद काचेतून क्षीण आवाज आला बेल वाजत नाही म्हणून खिडकीमधून पाहत होतो कोणी दिसतय का हा मी थोड्या ओशाळलो पण पिझ्झा आल्याच्या आनंदात पटकन कॉन्ट्रीब्युशन काढली आणि पिझ्झा घेतला दीपा बरोबर असं हॉलमध्ये लोळत पिक्चर बघण्यात काय मजा यायची पिझ्झा पण छान निघाला रिकामा पिझ्झा बॉक्स याला साक्ष होता पिक्चर संपताच दीपा म्हणाली ए चल मी पळते काय नो वे बाबा येईपर्यंत तरी थांब माझ्या बरोबर तुला माहितीये मला निदान आज एकटं राहायचं नाहीये मी विनवणी केली ओफ आता तुझं मांजर पुराण पुन्हा सुरू करू नकोसा तुला माहितीये माझी आजी घरी एकटी आहे आणि तिला बरं नसतं मला गेलंच पाहिजे तूच चल ना माझ्या बरोबर मला खर तर तिच्या मानभावीपणाचा राग आला होता पण मी तसं बोलणं टाळलं मलाही तुझ्या बरोबर यायचंय ग पण बाबांकडे किल्ली नाही आणि नाटक चालू असताना त्यांना फोन लावून तुझ्याकडे जातेय हे सांगणं बरोबर नाही ना मेसेज कर ना त्यांना दीपा म्हणाली केला असता ग पण बघतील तर ना त्यांना नाही झेपत मोबाईलची फीचर्स अजून मला एकटीलाच घरी थांबायला लागणार होतं हे उघड होतं ओके आता मला निघायला हवं काही लागलं तर फोन कर आणि नाही तर सरळ ये निघून दीपा निघता निघता बागेतूनच म्हणाली हो नक्की मी तिला टाटा करत म्हटलं आणि तिला फाटकापर्यंत चालत जाताना आणि अंधारात गुळूप होताना पाहिलं मी घड्याळ चेक केलं सव्वा अकरा वाजले होते बाबांना यायला अजून तासभर तरी लागणार होता फक्त एकच तास मी इझिली इतका टाइमपास करूच शकते असा विचार करत सोफ्यावर आरामात पहुडली रिमोट हातात घेऊन चॅनल बदलून काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळतंय का, का पाहू लागली पण हाय माझं नशीब माझे नेहमीचे वीस एक चॅनल काहीतरी बोरिंग दाखवत होते मी टी बंद केला आणि मोर्चा इंटरनेटकडे वळवला माझ्या खोलीत स्टडी टेबलवर कम्प्युटर होता तिथून रस्त्यावरची गमत जम्मत पण दिसे आणि कामातून थोडा ब्रेक मिळे इंटरनेटवर एक इंग्लिश साहित्यावरची प्रश्नावली वाचू लागले प्रश्न एक युलिसिस कादंबरी कोणी लिहिली उत्तर सोपं होतं जेम्स जॉयसी ऑप्शन्स वाचावे पण नाही लागले प्रश्न दोन आणि द ग्रेट गॅट्स बी हेमिंग वे फिट्स जेरल्ड डेकन्स का सॅलेंजर अर्थात एफ स्कॉट फिट्स जेरल्ड प्रश्न तीन डॉन किहोटे बेलो, ड्युमा का शेक्सपियर फारच सोप उत्तर आहे की उत्तर आहे सावेर्दा, प्रश्न चार ब्लॅक कॅट ऑप्शन्स दिलेच नव्हते मी बुचकळ्यात पडले खरं म्हणजे ब्लॅक कॅट नावाचं पुस्तकच नव्हतं एडगर ॲलन पोची या नावाची एक कथा होती मग ती या प्रश्नावलीत कशी आली ऑप्शन्स का नाही दिले मी विचार करू लागले ब्लॅक कॅटची भयान कथा आठवली एका माणसाच्या हातून खून होतो आणि त्या अपराधी भावनेमुळे खुनी जवळजवळ वेडा होतो त्या विचारानेच अंगाचा थरका पुडाला ब्लॅक कॅट म्हणजे काळी मांजर ना इतक्यात माझा लॅपटॉप बंद पडला आणि मागचा पडदा वाऱ्याने पुन्हा हल्ला बापरे कस शक्य होत मी आणि दीपानी सगळ्या खिडक्या चेक केल्या होत्या जाऊ दे विसरली असेल ती खिडकी संपली असेल लॅपटॉपची बॅटरी स्वतःची समजूत काढत मी खिडकी बंद करायला गेले आणि जागच्या जागीच खेळले खिडकीच्या कट्ट्यावर रक्ताचे शिंतोडे होते बाहेर तर कोणीच दिसत नव्हतं नुसता काळोख होता डोळ्याच्या कोपऱ्यातून काहीतरी चमकलं म्हणून पाहिलं तर ते काळं मांजर कुंपणावर बसलं होतं त्याचे हिरवे डोळे अंधारात चमकत होते मी धाडतन खिडकी आपटून घेतली लॉक केली धावतच फोनकडे गेले आणि जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला एक किलोमीटर अंतरावर होतं पोलीस स्टेशन दोन मिनिटात आले असते पोलीस फोन लागताच मी म्हटलं मी रिया सहाव्या गल्लीत राहते मला वाचवा एक मांजर मला मारायचा प्रयत्न करतय एका श्वासात सगळी मांजर स्टोरी घडाघडा सांगून टाकली सांगून मलाच धाप लागली काही कळाच्या आधीच पलीकडून एका कॉन्स्टेबलचा आवाज आला अजून एक प्रँक कॉल या पोरा टोरांना एकदा अंधार करायला पाहिजे आणि क्लिक असा फोन बंद केल्याचा आवाज झाला मलाही जाणवलं माझं बोलणं किती अशक्य वाटलं असेल त्यांना आता मात्र मला काही सुचे झालं छातीत धडधडत होतं डोकं सुन्न होत मी घरात एकटी होते मांजराचं अगम्य भूत माझ्या मानगुटीवर बसलं होतं एडगर एलन पोच्या ब्लॅक कॅटचा नायकही असाच पिसाट होतो आणि बायकोचा खून करतो मला वेड लागलं होतं का की पिसा का सगळाच एक भास होता एक वाईट स्वप्न मला गरगरू लागलं मी दीपाच्या घरी जायचं ठरवलं अजून एकही क्षण थांबणं अशक्य झालं होतं डोळ्यासमोर सारखं रक्तबंबाळ मांजर येत होत मला अपराधी वाटू लागलं मी रडू लागले तरी पर्स आणि किल्ल्या घाई घाईने उचलल्या आणि दरवाजाच्या दिशेने धावले इतक्यात लक्षात आलं की फोन बेडरूम मध्येच राहिलाय धावत आत गेले आणि फोन उचलते तर काय खिडकी पुन्हा उघडली होती आणि पडदा पुन्हा वाऱ्याने हलत होता माझी पुरती भंबेरी उडाली मी तशीच हॉलच्या दरवाजाकडे धावली कसं बस लॉक उघडलं बाहेर आले आणि तिथल्या तिथेच खेळले कारण बाबा अंगणातून चालत येताना दिसले अनेक विचार मनात धावून आले पण त्यातला सुटकेचा निश्वास मुख्य होता माय गॉड बाबा किती बरं झालं तुम्ही आलात मी भावना वेगाने म्हणाले आजची संध्याकाळ खूप वाईट गेली इतक्या भयंकर गोष्टी घडत होत्या मी सांगितल्या तर तुमचा विश्वास पण बसणार नाही मी इतके घाबरले होते दीपाकडे जायलाच निघाले होते तुमच्याकडे किल्ल्या नाहीत माहीत होतं मला पण एक मिनिट थांबायची सोय नव्हती वेळ लागायची पाळी आली होती माझी बडबड ऐकत बाबा शांतपणे घरात शिरले आणि सोफ्यावर रेलून बसले सुद्धा बाबा माहितीये ते घाणेरड काळं मांजर मी डोक्यात सोटा घातला ते मला इकडे तिकडे दिसायला लागलंय संध्याकाळपासून नुसतं नाही रक्त बंबाळ कसलं विचित्र आहे ना हे सगळं पण शपथ सांगते मी पाहिलंय त्याला आज माझा थरका उडालाय मी दीपाला पण सांगितलं तिने पण मला वेड्यात काढलं तुमचा तरी विश्वास आहे ना बाबा मी खरं सांगते म्हणून मला जाणवलं बाबा माझ्या बडबडीला काहीच प्रतिसाद देत नाहीत मी नीट निरखून पाहिलं तर थोडे वेगळे दिसले ते मला त्यांचे डोळे वेगळे दिसत होते शांत रिकामे आणि चेहऱ्यावर हास्य होत नेहमीसारखं मंद सांत्वन करणारा नव्हे छदमी कुत्सित बाबा बरे आहेत ना तुम्ही मी विचारलं इतक्यात माझ्या हातातला फोन वायब्रेट झाला कॉल आला असेल म्हणून पाहिलं तर स्क्रीनवर दिसत होत बाबा कॉलिंग मला धक्काच बसला मी घाबरत मान वर केली आणि सोफ्याकडे पाहिलं सोफ्यावर काळं रक्तानी माखलेलं मांजर माझ्याकडे त्याच्या थंड हिरव्या डोळ्यांनी पाहत होत छद्मी कुत्सित नजरेने आता आपण ऐकलीत आर्या नाईक दालमिया लिखित कथा काळं मांजर परी तेलंग यांच्या आवाजात